हिंदू धर्म हा प्राणी मात्रांवर दया करावी सर्व माणसं ही ईश्वराची लेकरं आहेत अशी शिकवण देतो पण याच हिंदू धर्मात देवाची पूजा करण्यासाठीही बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाईल कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरं वाटतील सामाजिक अनर्थ घडेल अशी एकेकाळी समजूत होती आणि ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह करावा लागला त्याचप्रमाणे हिंदू मंदिरातल्या प्रवेशासाठीही करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी वेळोवेळी सत्याग्रह केला हा संघर्ष समानतेचा होता हिंदू असूनही हिंदूंच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे हा संघर्ष होता हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर आणि मंदिरातल्या मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाहीत हेही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता सव्वीस जून एकोणीसशे सत्तावीस अमरावती इथल्या प्राचीन अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह चालू झाला या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुलं करून देण्याचं आश्वासन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना दिलं अमरावतीनंतर पुण्यातलं पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुलं नव्हतं हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह हे मंदिर दलितांसाठी खुलं करावं म्हणून पुण्यातल्या एम एम जोशी नाग गोरे र के खाडिलकर आणि शिरूभाऊ लिमय यांनी मंदिरांच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचं सांगून ट्रस्टने हा अर्ज फेटाळला यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह हो मंडळ स्थापन केलं गेलं त्यात शिवराम कांबळे जे अध्यक्ष होते शिवाय पाना काका गाडगीळ विनायक भुसकुटे वाणी साठे केशवराव जेधे हे होते तसंच नची केळकर आप्पासाहेब भोपटकर म माटे यांची मंदिर प्रवेशाला अनुकूलता होती मात्र त्यासाठी सत्याग्रह करण्याची गरज नाही असं वाटत होतं आणि त्यातूनच सत्याग्रह मंडळाचे सदस्य ढोंगी असल्याची टीका आंबेडकरांनी केली नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस ला अस्पृश्यांचे पुढारी शिवराम कांबळे पांडुरंग नाथुजी राजभोज आणि युवक संघाचे अध्यक्ष नवी गाडगे या तीन जणांचं एक शिष्टमंडळ पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस ला दसरा असल्याने पर्वती देवालयात जाणार असल्याचं त्यांनी कलेक्टरना सांगितलं रविवारी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी पर्वती मंदिर सत्याग्रह सुरू झाला त्या दिवशी सत्याग्रही सकाळी सात वाजण्याच्या आधीच पर्वतीच्या टेकडीकडे निघाले होते श्रावण महिन्यातल्या सोमवारी जेवढी गर्दी नसते तेवढी गर्दी त्या दिवशी होती साडेआठ नऊ पर्यंत सर्व सत्याग्रही मंडळी जमण्यास सुरुवात झाली त्याच सुमारास अस्पृश्य समाजातल्या काही स्त्रिया भजनी दिंडी बरोबर येऊन पोहोचल्या सत्याग्रही मंडळी दगडी पायऱ्यांचा बहुतेक भाग चढून अगदी शेवटच्या वळणाजवळ आली तिथे मात्र सनातन्यांचा विरोध फारच वाढल्यामुळे तिथून बाहेर पडणं अशक्य झालं यात शिवराम कांबळे काका गाडगे स्वामी योगानंद असे अनेक कार्यकर्ते मिळून जवळजवळ अडीचशे स्त्री पुरुष सत्याग्रहात सहभागी होते मात्र याच वादात सत्याग्रहींना मारहाण झाली सवर्णांनी सत्याग्रहींवर शिव्या आणि काठ्यांचा वर्षाव केला आणि सत्याग्रहींना मंदिरात जाऊ दिलं नाही सर्वांना पोलीस बंदोबस्तामध्ये खाली आणण्यात आलं पुढे अठरा ऑक्टोबरला शेठ जमनालाल बजाज यांचे सेक्रेटरी आनंद स्वामी यांनी रुग्णालयात जाऊन सत्याग्रहींची भेट घेतली आणि वाटाघाटी करून काही दिवसातच मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं गेलं या सर्वांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी पर्वती मंदिर सत्याग्रहात सुरुवात करून सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहासात चिरकार राहिला आणि शिवराम कांबळे एम एम जोशी नाग गोरे र के खाडेलकर विनायक भुसकुटे पाना राजभोज आणि स्वामी योगानंद यांच्यासहित अनेकांनी यासाठी काट्या कुराणी खाल्ल्या होत्या ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या गोष्टी पाहण्यासाठी भोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका